subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली वॉर्ड क्रमांक 84 नेहरू जुईनगर येथून मनसे सहसचिव नवी मुंबई अभिजित देसाई आणि समाजसेविका अनुष्का देसाई यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी सढळ हाताने मदत ही देण्यात आली. यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा दिला. यामध्ये सप्तशृंगी सोसायटी, आनंदवन सोसायटी, त्रिमूर्ती सोसायटी, न्यू हेवन सोसायटी, ब्रिजेड व्ह्यू सोसायटी, स्वास्तिक भीम सोसायटी, संकल्प क्लासेस, महालक्ष्मी सोसायटी इत्यादींनी मदत ही केली आहे. त्याचे ट्रक्स आज स्वतः शहर सहसचिव नवी मुंबई अभिजित देसाई व त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत ते कोकणवासियांच्या मदतीला निघालेत. यामध्ये समाजसेवक डॉक्टर स्वप्नील भागवत तसेच शाखा अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, विभाग संघटक उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी कोकणामध्ये महाड, चिपळूण, खेड या परिसरामध्ये मोठी परिस्थिती उद्भवली होती आणि आमचे नेते आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी जे आव्हान केलं त्याला अख्ख्या महाराष्ट्रातून महाराष्ट्र सैनिकांनी प्रतिसाद दिला. तर आम्ही नेरूळ जुईनगर विभागातून लोकांना आव्हान केलं होतं की बाबा तुम्ही जे पूरस्थिती परिस्थिती उद्भवलेली आहे तिथे आपले जे बांधव आहेत त्यांना आपल्याला काहीतरी मदत करायची आहे. तर त्या मदतीसाठी आपण जे आपल्या परिस्थितीनुसार, कारण आज लॉकडाऊन आहे, त्या लॉकडाऊनमध्ये खूप जणांची परिस्थिती बिकट आहे ऑलरेडी आणि त्याच्यामध्ये सुद्धा कोकणामध्ये स्पेशली कोकणामध्ये अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की लोकांचे संसार, घर, दुकानं, कुठलीच वस्तू राहिलेली नाही. आज लोकं रडतायत अशी परिस्थिती आहे. आणि तिथं राजसाहेबांनी जेव्हा आव्हान केलं त्याच्यानंतर आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात केली. आज कार्यक्रमाचा पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवसामध्ये तुम्हाला कळत असेल की दोन्ही आमची जी दुकानं आहेत, मी धन्यवाद देतो की आमचे माजी नगरसेवक कापडणे साहेब यांनी आम्हाला ती जागा त्यांची मुबलक जमा करून दिली. कारण काय झालं की आमचं ऑफिस ऑलरेडी भरलं आणि त्याच्यानंतर साहेबांनी स्वतः सांगितलं की तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये सामान ठेवा एक दिवसाचं. आम्ही उद्या सकाळी, शनिवारी सकाळी 6 वाजता आमचा जो मदतीचा जो ट्रक आहे तो आम्ही, मदत नसून ही सेवा आहे साहेब बोलल्याप्रमाणे, तर ही सेवा घेऊन आम्ही उद्या सकाळी 6 वाजता महाडला सुरुवात करणार. महाडपासून खेड आणि चिपळूण या ठिकाणी ही मदत पोहोचवणार आहोत. आमचे उद्या मदतीचे ट्रक हे उद्या सकाळी 6 वाजता ज्येष्ठ नागरिक यांच्या हे हिरवा झेंडा दाखवून आम्ही इकडनं उद्या प्रस्थान करणार आहोत. सर काय काय वस्तू आपण घेऊयात याच्यामध्ये? आम्ही दाखवलेलं आहे तुम्हाला हे सगळं एक प्राथमिक आहे, म्हणजे पाण्याच्या बाटल्या असतील, साबण असतील, सॅनिटायझर नॅपकिन असतील, तांदूळ असतील, पीठ दिलेलं आहे आम्ही स्पेशली, नंतर मुलांसाठी खाऊ दिलेलं आहे, ब्लँकेट्स आहेत, बेडशीट्स आहेत, चॉकलेट्स आहेत, म्हणजे जी घरात आणि मुलांना ज्या गोष्टी लागतील आम्ही वह्या दिलेल्या आहेत, वह्या आणलेल्या आहेत, त्या वह्या दिलेल्या आहेत. तर ह्या गोष्टी सर्व ज्या गोष्टी एका कुटुंबाला कमीत कमी 8 ते 10 दिवस पुरतील ह्या पद्धतीने एक किट बनवून, हे किट आहे ॲक्च्युली, हे किट बनवून आम्ही एका किटमध्ये असं करून 1000 पॅकेटं बनवण्याचं टार्गेट ठेवलं आहे. अजूनपर्यंत आमची पॅकिंग चालू आहे. माझं टार्गेट आहे 1000 पॅकेट्स आम्ही उद्या खेड, चिपळूण आणि माड या ठिकाणी हे करू. आणि ह्यासाठी मी माझं मी खरं म्हणजे आभार मानतो की माझे विभागाध्यक्ष अक्षय भोसले असतील, विनोद पाखरे असतील, उमेश गायकवाड असतील, अनिकेत भोपे असतील,
यांचा सिंहाचा वाटा आहे याच्यामध्ये। आणि माझ्या बरोबरीने 5 दिवस कंटिन्यू माझ्यासोबत असणारे डॉक्टर भागवत सर असतील, माझे मित्र अंकुश सानप सर यांचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे। त्यांनी प्रॉपर नियोजन केलेलं आहे, पुढचं नियोजन हे भागवत साहेबांनी केलेलं आहे आणि ते नियोजन एवढं प्रॉपर असणार आहे की आम्ही प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक पॅकेट लोकांनी दिलेल्या घामाच्या पैशाचा जो काही त्यांनी आमच्यावर विश्वास टाकून जी गोष्ट दिलेली आहे ती प्रत्येक घरापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवायचा प्रयत्न आम्ही नक्की करू। उद्या सकाळी 6 वाजता आमचा मदतीचा जो ट्रक आहे ते उद्या आमचे सकाळी 6 वाजता आम्ही इथून निघणार आहोत। जसे आमचे पक्षाचे अध्यक्ष आमचं हृदय सम्राट माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या ज्या आदेशाप्रमाणे आणि आमचे लाडके शहराध्यक्ष श्री गजानन काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या मी आणि माझे सहकारी मित्र विभाग अध्यक्ष अक्षय भोसले असतील, विनोद पाखरे असतील, अनिकेत गोपी असतील, उमेश गायकवाड असतील, अंकुश सानप साहेब असतील, डॉक्टर भागवत असतील, निलेश जाधव असतील, माझे उपविभाग अध्यक्ष मोरे असतील आणि माझे शाखाध्यक्ष मयूर कारंडे असतील, अक्षय कदम गोल्डन असेल आणि माझे सर्व सहकारी, आता नावं आहेत किती घेऊ कारण एवढ्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आहे की मी नावं घेता 1 तास जाईल, 2 तास जातील, पण एवढ्या लोकांचा याच्यामध्ये सहभाग आहे। आम्ही फक्त एक नाममात्र आहोत, आमचे कार्यकर्ते हीच आमची ताकद आहे आणि राजसाहेब सांगितल्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी आणि माझ्या विभागातल्या सोसायटी, स्पेशली मी धन्यवाद देतो की माझी तर ज्या सोसायट्या आहेत जसं ब्रिज यू सोसायटी आहे, त्यांनी स्वतःहून काही कॉन्ट्रीब्युशन काढलेलं आहे, सप्तशृंगी सोसायटी आहे, न्यू हेवन सोसायटी आहे, आनंदवन सोसायटी आहे, स्वस्तिक भीमा सोसायटी आहे, नंतर LIGमधला काही परिसर आहे, त्यांनी लोकांनी मला स्वतःहून त्यांच्या सोसायटीच्या ग्रुपवर टाकून काही मदत पाठवली, त्यांचे पॅकेट्स आता येत आहेत जे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील, काही माझी गाडी आलेली आहे, त्या गाडीमध्ये जसे पॅकेट आहेत सोसायटीमधून पॅकिंग करून आलेले आहे। त्यामुळे मी खरोखर या सर्वांचे धन्यवाद देतो, तुम्ही जी मेहनत घेतलेली आहे त्याचं उद्या आम्ही स्वतः जाऊन प्रामाणिकपणे ती मदत प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचवायचं काम जे तुम्ही आमच्यावर टाकलं ते आम्ही प्रामाणिकपणे करू। धन्यवाद। व्हिडिओ जर्नालिस्ट वसीम काझीसह प्रिया गुणांचा रिपोर्ट, नवी मुंबई। सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज।